आता इथं भात झालेला आहे, इथं बटाटे सोलले मम्मीने, मस्त भाजी बनवते मम्मी. दाखव कसली भाजी बनवते मम्मी. हा वहिनी काय करताय? करते चपाते टमाटे लाडू दाखव. अरे मस्तच मम्मीने एवढं सुंदर भात बनवलाय ना, एकदम छान असा, एकदम छान कलरफुल भात बनवलाय. पण हा न्हायचा कशात काय माहिती. चपात्या चालल्यात बहिणीच्या. मम्मी एवढा भात कसं नेणार तू? भात कसं नेणार एवढा? रिषा उठली. पप्पा कुठं चालले तुम्ही? दूध आणाय. हा जावा जावा जावा, पटकन जावा. सुनीची डबी बघून ठेवताय. हा प्रिषा, प्रांजल, टकलू, टकलू प्रिचा. तर का आत्ता सर्व आवरले देवाची तयारी, इकडं बाय बसले, इकडं वहिनीचं चाललंय मेकअप. तर असं कारण झालंय नेमकं जाय. हा प्रांजली, तर प्रांजलीचा मेकअप कसा आहे कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये नक्की सांगा. मला अजून टिकलेला आमची बहीण टिकली त्याच्या. हा धर धर. तर असं झालंय सकाळी बाईक जर आपण लवकर निघायचं असलं, किती आपण लवकर उठलं तरी आवरत नाही बायकांचं. किती म्हणजे स्वयंपाक असतोय, लहान लेकर आहे म्हटलं ओ नाही, लहान लेकर म्हटल्यानंतर किती घाई असती, जायची निघायची, स्वयंपाक करायचा, साडी नेसायची, मेकअप करायचा. थोडासा आपण येड्यासारखं जाऊ पण नाही शकत, तर थोडंसं आवरलं पाहिजे. नेमकं आता आमचं सर्व आवरलं आणि भाऊचा यायचा पत्ता नाही, आणि तो आमच्यावर रुसला नसते त्याच्या पाठीमागं आमची भुन 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 चालली. आवरलं की नाही, आवरलं की नाही, आता पुढं निघून गेलं काय माहिती. तर आमचं एवढं सर्व आवरलंय, आता त्याची वाट बघत बसावी लागली आम्हाला. ओ वाट बघत बसल्या बसावी लागली. आता कुठं गेल्या नेमकं काय माहिती. किती आपण म्हणजे 6 उठलेले मी नाही, पण मम्मी वहिनी 6 उठलो आम्ही सगळेजण. आणि किती कुठं निघून गेले काय माहिती, अजून काय यायचा पत्ते नाही त्याचा. तर आता चाललोय आमची आवरावरी, भूक लागली, नाश्ता नाही केला अजून. मम्मी मम्मी काय करती? मम्मी नाश्ता करती. चला नाश्ता करते मम्मी. आता जायचंय बघू आता कुठपर्यंत आलाय भाऊ, येतोय का. बोल ना, काय रुसला होता तू? काय तुमचे किती गुळगुळ असते. तर रुसला होता, आता आम्ही चाललोय बसलोय गाडीत फायनली, आणि तो रुसला होता आमच्या. रुसून कुठे गेलता काय माहिती. तर आता आला, आता आम्ही चाललोय मोठा दिदीला. अगं तो म्हणला 9 टायमिंग दिलाय, तर गुळगुळ असतात त्याच्यामुळं. तो आता 9 कधी 9:30 होते, 10 होते. बायकांची किती गुळगुळ असती. हो बरोबर आहे. आता चाललोय आता आम्ही एवढ्या सगळ्यांच्या आंघोळ्या, परत स्वयंपाक, पोरांचं खाणं पिणं. इथं प्रिशू बसली, प्रिशू इथं माझी प्राजी बसली. झोपू शकते आता, प्रिशाला जागा पण आहे झोपायला. मस्त पैकी एन्जॉय करत जाणार. पप्पा पुढे, पप्पा पाहाय बोला. पप्पा तर शांतच बसलेत. त्यांचं डोकं फिरलं उशीर झालाय म्हणून. ते तिथे एकदम चिडचिड करणारे व्यक्ती आहे. चला मग आता चाललो, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.